शासनाच्या नियमानुसार 1.5 किलोमीटर अंतराच्या आत 500 लिटर पाणी मिळायला पाहिजे, परंतु मालदे या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून मालेगाव महानगरपालिका पाणी पुरवण्यास असक्षम ठरत आहे। त्यामुळे मालदे गावातील लोकांना रोज पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर जाऊन पिण्याचे पाणी मिळवावं लागत आहे। आमच्या गावात 1.5 वर्षापासून पाणी नाही आहे। आमचे पहिले पाईपलाईन जाम झालेली आहे, त्याच्यामुळे आमच्या पाण्याचा खूप हाला होतात। आमचे लहान लहान मुलं बाळ घरात रडतात, ते खूप हाला होतात। आमच्या बाळांच्या हाला होतात, आमच्या हाला होतात। लांब लांबून पाणी आणावं लागतं आम्हाला। पण ते नळ पण ग्रामपंचायतीने बनवून दिलेलं, त्या नळाचं पाणी ते अजून एकदम खड्ड्यात येतं। जुन्या पाईपलाईन आहे 10-12 वर्षापूर्वीच्या, त्यातनं ते ग्रामपंचायतीने बनवलेली व्यवस्था आहे, त्याच्यातनंच पाणी येतात। गाव गेलेलं महानगरपालिकेत, महानगरपालिकेत हात दवाड 2011-12 2012-12 गेलं, तेव्हापासून तर आत्तापर्यंत काहीच व्यवस्था झालेली नाही। जे चालू आहे सगळं ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर चालू आहे, आणि ग्रामपंचायतीची व्यवस्था होती ती निर्जिन्न झालेली, आता काहीच कामच राहिली नाही। आता हे खारं पाणी आहे, क्षारयुक्त पाणी हेच प्यायला वापरतं लोकांनी, आणि महानगरपालिकेने त्याच्याऐवजी अजून लोकांना घरपट्टी नळपट्टी पाठवली। नळपट्टी 10-10, 8-8 हजार रुपये त्याची दिलेली, 4-5 वर्षाची थकबाकी म्हणून, आणि पाण्याची व्यवस्था नाही। पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी येत नाही, नळपट्टी येते 10-10, 8-8 हजार रुपये। हे असं नळ बनवलेलं पण त्यालाच पाणी येत नाही, बोला तिथं इथं पाणीच येत नाही। असं खड्डे 4 वर्षापासून पाणी येत नाही, फक्त असं नळ लावून ठेवायचे, पाणी येत नाही नळांना। 8-8 हजार रुपये बिल येतं पाणीपट्टीचं बिल। असे नळ हे ग्रामपंचायती बनवलेले, आणि महानगरपालिका म्हणतात तुम्ही नळपट्टी भरा। पाणी येत नाही, चितडावी पाणी येणार नाही ना, काही ना महिना 2-3 वर्षापासून अशा नळ कोरडावे जायचे, तिकून तिकून पाणी भरवा, नदी मसळेल पाणी, मग दोन दवाल जावा गटरीच्या पाणी। असं दिवसभर कामधंदे सोडून असं पाणी भरावं लागतं लोकांना, हेच पिण्यासाठी वापरतात, त्याच्याने सर्दी खोकला ताप असे आजार निर्माण होतात। या पाण्याने एकदम दूषित पाणी झालेलं हे पाणी येतंय। महानगरपालिका पावत्या तर देते, पण इथं काही योजना वगैरे काही करत नाही गावासाठी। मालदे या गावामध्ये पाणी पुरवठा व्हावा यासाठी मी नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना भेटणार आहे व व्हिडिओ दाखवणार आहे। आपणही मालदे या गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना फोन करून मागणी करा। त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500। मी माया, मालदे गावातून, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी।